नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपण सत्तर प्रश्नाची एक महत्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न खूपच महत्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे भारताचे पंतप्रधान हे टिंबटिंब या सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक आहे भारताचा पंतप्रधान यांना टिंबटिंब या सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राज्यसेवा किंवा लोकसभा या सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक दुसरा भरतपूर राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राजस्थान या राज्यामध्ये भरतपूर राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण पुढीलपैकी कोणते आहे महाराष्ट्रामध्ये सर्व सर्वाधिक पावसाचे ठिकाण पुढील कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आंबोली या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा केसरी या मराठी वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून पुढील कोणाचा उल्लेख करावा लागेल केसरी या मराठी वृत्तपत्राचे पहिले संपादक म्हणून पुढील कोणाचा उल्लेख करावा लागेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गोग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा दीपोत्सव आपल्या संधीची योग्य फोड करायची आहे दीपोत्सव So, आपल्या संधीची योग्य फोड करायची आहे

आढळते ठिकाणी क्रमांक निरगिरी पर्वत या ठिकाणी तोडा ही आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळून येते प्रश्न क्रमांक आठवा भारत सरकारची सिक्युरिटी प्रेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे भारत सरकारची सिक्युरिटी प्रेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार भारत सरकारचे प्रेस ही नाशिक या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक नव्वा कमवाव शिकवा ही योजना आपल्यालपैकी कोणी निर्माण केली होती कमवाव शिकवा ही योजना आपल्यालपैकी कोणी निर्माण केली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कर्मयूर भाऊराव पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा नेत्रभिंगामुळे तयार झालेली प्रतिमा डोळ्याच्या कोणत्या भागावर उमटते नेत्रभृंगामुळे तयार झालेली प्रतिमा डोळ्याच्या कोणत्या भागावर उमटते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दृष्टी पटल या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अकरा वाहाराष्ट्रामध्ये तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा पुढील पैकी कोणता आहे महाराष्ट्रामध्ये तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा पुढील पैकी कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा सविनय कायदेभंगाची चळवळ पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती सविनय कायदेभंगाची चळवळ पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे तीसमध्ये मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ ही सुरू झाली होती प्रश्न क्रमांक तेरावा हृदयाच्या स्नायूंना पुढीलपैकी काय म्हणतात हृदयांच्या स्नायूंना पुढीलपैकी काय म्हटले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अनेच अनिच्छिक स्नायू या ठिकाणी योग्य हो प्रश्न क्रमांक चौदावा अहमदनगर जिल्ह्यामधील देऊळगाव रेहकुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे अहमदनगर जिल्ह्यामधील देऊळगाव रेहकुरी हे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी राखीव तर या ठिकाणी ऑसन क्रमांक तीन काळवीट या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा अटा वाळवंट पुढील कोणत्या खंडामध्ये पसरलेले आहे अटाकामा हे वाळवंट पुढील कोणत्या खंडामध्ये पसरलेले आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक दक्षिण अमेरिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा वा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पांडव लेणी प्रसिद्ध आहेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील पांडव या अप्रसिद्ध आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नाशिक जिल्ह्यामधील या अप्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक सत्रहवा खाली पैकी को घटना दुरुस्ती अनवे राष्ट्रीय मगासवर्गीय आयोग घटनात्मक दर्जा बहाल कर आला होता खाली पैकी को घटना दुरुस्ती ने राष्ट्रीय मगासवर्गीय आयोग घटनात्मक दर्जा बहाल आलेला आ त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एकशे दोन घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार फॅदम या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन हा कोणत्या दोन शहर दरम्यान आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन हा पुढीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान आहे आए। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मुंबई आग्रा या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक वीस अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामध्ये पहिले राज्य पुढीलपैकी कोणते आहे अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतामध्ये पहिले राज्य पुढीलपैकी कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन छत्तीसगड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस गोबेचे वाळवंट पुढील पैकी कोणत्या प्रदेशामध्ये आहे गोबेचे वाळवंट हे पुढील पैकी कोणत्या प्रदेशामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गोबीचे वाळवंट हे मध्य आशिया या प्रदेशामध्ये आढळून येते प्रश्न क्रमांक बावीस समर्थ रामदास यांचे राम जन्मस्थान पुढीलपैकी कोणते आहे समर्थ रामदास यांचे जन्मस्थान पुढीलपैकी कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक जांब या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य हे आशियामधले सर्वात मोठे अभयारण्य गणले जाते खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य हे आशियामधले सर्वात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून गणले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन भरतपूर हे पक्षी अभयारण्य हे आशियामधले सर्वात मोठे पक्षी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक पुढीलपैकी कोणता आहे भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक पुढीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन परम हा भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस गुरुकुंज गु, गुरु आश्रम पुढीलपैकी कोणी स्थापन केले होते गुरुकुंज हा आश्रम पुढीलपैकी कोणी स्थापन केला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन संत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक सव्वीस रेड्डी हे बंदर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रेड्डी हे बंदर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रेड्डी हे बंदर सिंधुर्ग या जिल्ह्यामधील हे बंदर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस रूरकेला लोह कारखान्यासाठी प्रसिद्ध असणारे या आहे रूरकेला हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे रूरकेला तर या ठिकाणी क्रमांक हा या राज्यामधील हे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस मालढोक या दुर्मिळ होत असलेल्या पक्षासाठी पुढीलपैकी कोणते अभयारण्य आहे मालढोक या दुर्मिळ होत असलेल्या पक्षांचे पुढील कोणते अभयारण्य आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नानज या ठिकाणी योग्य आणसिर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस सेंट्रल वॉटर अँड पावर रिसर्च स्टेशन महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पुणे या ठिकाणी सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तीस भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटनादृष्टी पुढीलपैकी कोणती आहे भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटनादृष्टी पुढील पैकी कोणती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बेचाळीसवी घटना दुरुस्ती ही सर्वात मोठी घटनादुरुस्ती आहे प्रश्न क्रमांक एकतीस इंडोनेशिया या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे इंडोनेशिया या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक जकार्ता या ठिकाणी योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मिशिगन हे सरोवर पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे मिशिगन हे सरोवर पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मिशिगन हे सरोवर अमेरिका या देशामधील हे सरोवर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस धन विधेयकाची निश्चिती करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणास आहे धन विधेयकाची निश्चिती करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणास आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लोकसभा सभापती यांना धन विधेयकाची निश्चिती करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक चौतीस कोराडी औष्णिक विद्युत केंद्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोराडी औष्णिक विद्युत केंद्र पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नागपूर या जिल्ह्यामध्ये कोराडी औष्णिक विद्युत केंद्र आहे प्रश्न क्रमांक पस्तीस स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नांदेड या ठिकाणी योग्य अन्सर होईल क्रमांक छत्तीस महाराष्ट्रामध्ये खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये पुढील पैकी कोणते पीके घेतले जाते महाराष्ट्रामध्ये खरीप व रब्बी अशा दोन्ही पुढील पैकी कोणते पीक घेतले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ज्वारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस आंतरराष्ट्रीय स्तरावर आलिप्तिच्या धोरणाचा पुरस्कार पुढील पैकी कोणत्या भारतीय नेत्यांनी केला होता आंतरराष्ट्रीय स्तरावर आलिप्तिचा पुरस्कार पुढील की कोणत्या भारतीने त्यांनी केला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आसर होईल प्रश्न क्रमांक अडतीस तोरणमाळचे पठार हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळचे पठार हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तोरणमाळचे पठार हे नंदुरबार या जिल्ह्यामधील हे पठार आहेत प्रश्न क्रमांक एक आलंदी है तीर्थक्ष नदी का है आलंदी तीर्थक्ष नदी का ऑप्शन क्रमांक तीन इंद्रायानी योग्य आंसर प्रश्न क्रमांक चीस महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण संस्था मुख्यालय पुलपण है महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था मुख्यालय पूरी पैकी को ठिकाणी है त्र ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन, ती तीन पुणे ठिकाणी योग्य अन्सर होईल हिरव्या वनस्पती कोणाच्या स्वरूपामध्ये अन्न साठव साठवण करतात स्वरूपामध्ये अन्न साठवण हे करत असतात ठिकाणी ठिकाणी खालीलपैकी टिंबटिंब या नदीस आसामचे दुःखास्रु असे म्हटले जाते खालीलपैकी कोणत्या नदीला आसामचे दुःखास्रु असे म्हटले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ब्रह्मपुत्र नदीला आसामचे दुःखा पाच असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक त्रेचाळीस श्री क्षेत्र माहूर हे पुढीलपैकी कोणत्या देवीचे शक्तीपीठ आहे श्री क्षेत्र माहूर हे पुढीलपैकी कोणत्या देवीचे शक्तीपीठ आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रेणुका या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस खालीलपैकी कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अनुवंशिकतेचा सिद्धांत पुढील पैकी कोणी मांडला होता अनुवंशिकतेचा सिद्धांत हा पुढीलपैकी कोणी मांडला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मेंढेल यांनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस लखनौ हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे लखनौ हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक गुमती या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक पुढील पैकी कोणते आहे महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे पुढीलपैकी मासिक कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक चार लोक राज्य योग्य आंसर होल प्रश्न क्रमांक अठेच भारताम अतिपूर्व राज्यपैकीणते है भारत मध्य अतिपूर्वेक राज्यपैकी ऑप्शन क्रमांक चार अरुणाचल प्रदेश है भारत अति अतिपूर्वेक राज्य है प्रश्न क्रमांक एक पन्ना जगाम सर्वत शिखर मऊंट एवरेस्ट है पुढ़लपैकी को देषा मे स्थित है जगाम सर्वत शिखर मऊंट एवरेस्ट है पुढ़लपैकी को देषा

शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कोठ्या देश या ठिकाणी शुद्ध शब्द होईल आपण पाहू प्रश्न क्रमांक त्रेसष्ट लोकसभेचा सदस्य होण्यासाठी पुढीलपैकी किती वयर मर्यादा आवश्यक आहे लोकसभेचा सदस्य होण्यासाठी पुढीलपैकी किमान वयुरमर्यादा किती आवश्यक आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पंचवीस वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौसष्ट मी निबंध लिहिला असेल या वाक्यात आपला काळ ओळखायचा आहे मी निबंध लिहिला असेल आपल्या वाक्यामधील काळ ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पूर्ण भविष्य काळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पासष्ट भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली नाही भारतीय राज्यघटनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या पदाची तरतूद ही करण्यात आलेली नाही त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक लोकपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहासष्ट चपराळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील अभयारण्य आहे चपराळा हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील अभयारण्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चपराळा हे अभयारण्य आहे पुढचा आपण पाहू पंचगंगा नदीच्या काठावर पुढीलपैकी कोणते शहर हे वसलेले आहे पंचगंगा या नदीच्या काठावर पुढीलपैकी कोणते शहर हे वसलेले आहे त्र्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर या ठिकाणी योग्य पुढचं आपण सतीची चाल कायद्याने बंद पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती सत्तीची चाल ही कायद्याने कोणत्या वर्षी बंद करण्यात आली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक अठराशे एकोणतीसमध्ये मध्ये सतीची चाल ही कायद्याने बंद करण्यात आली होती पुढसा आपण दिवसेंदिवस हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाच्या प्रकारामध्ये मोडतो दिवसेंदिवस हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासामध्ये मोडतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अवयव भाव समाज हो या ठिकाणी होईल आपण ठाणे मोडक सागर धरण बुलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ठाणे जिल्ह्यामधील मोडक सागरे धरण बुलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार वैतरणा या ठिकाणी योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक एकाहत्तर एका संख्येच्या पन्नास टक्क्यामधून दहा वजा केले असता ती शिल्लक राहतात तर ती संख्या पुढीलपैकी कोणती आहे एका संख्येच्या पन्नास टक्क्यामधून दहा वजा केले असतात तीस शिल्लक राहतात तर पुढीलपैकी ती संख्या कोणती आपण नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे तर ती संख्या कोणती आहे ते अडतीस आत्मीय सभा यांचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत आत्मीय सभा यांचे संस्थापक पुढीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राजाराम मोहनराय या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस क्रिप्स मिशन भारतामध्ये केव्हा आले होते क्रिप्स मिशन भारतामध्ये केव्हा आले होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे बेचाळीस या ठिकाणी योग्य आन्सेर होईल क्रमांक एक्केचाळीस पीपल या वृत्तपत्राचे संस्था पुढीलपैकी कोण आहेत पीपल या वृत्तपत्राचे संस्था पुढीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सेर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस गोपाळ कृष्ण गोखले हे कोणत्या संस्थेचे संस्थापक होते गोपाळ कृष्ण गोखले हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संस्थापक होते तर या ठिकाणी अश्विन क्रमांक चार भारतसेवक समाज या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस त्रे दुसरे जागतिक महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते दुसरे जागतिक महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते तर या ठिकाणी अपन्न क्रमांक एक, एक, एक एकोणीसशे एकोणचाळीस या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस महाराष्ट्राला लागून किती राज्यांच्या सीमा आहेत महाराष्ट्राला लागून किती राज्यांच्या सीमा आहेत तर या ठिकाणी अश्शन क्रमांक दोन महाराष्ट्राला एकूण सहा राज्याच्या सीमा आहेत प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अभिनव भारत या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली होती अभिनव भारत या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी अप्शन क्रमांक चार एकोणीसशे चार या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस राज्यामध्ये सर्वाधिक आदिवासी जमात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राज्यामध्ये सर्वाधिक आदिवासी जमात पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी असून क्रमांक एक नंदुरबार या ठिकाणी योग्य अन्सर होईल क्रमांक सत्तेचाळीस भिरा अवजल प्रवाह जलविद्युत प्रकल्प पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भिरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प पुढील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी असून क्रमांक एक रायगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल क्रमांक अठ्ठेचाळीस नवे गाव बांध राष्ट्रीय अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नवे गाव बांध राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी असून क्रमांक चार गोंदिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास राधानगरी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये एकोणपन्नास जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून करण्यात आलेली आहे जालना जिल्ह्याची ही पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार औरंगाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास मित्र मेला या संघटने की स्थापना पुढ़ पैकी को होती मित्र मेला या संघटने की स्थापना पुढ़ पैकी को होती तो यह ऑप्शन क्रमांक चार विदा सावरकर योग्य आंसर यो हो